कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. श्रीकांत शिंदेंसाठी मुख्यमंत्र्यांनी रोड शो घेतला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिंदे कल्याणमध्ये दाखल झालेत. तर कल्याण लोकसभा सगळे रेकॉर्ड तोडणार असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. डोंबिवलीत डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात रॅली काढली. आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा स्वतः या ठिकाणी आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. डॉक्टर श्रीकांत शिंदे सर, पहिल्यांदा तुमचे वडील या ठिकाणी आलेले आहेत तुमच्या प्रचारासाठी. आतापर्यंत ते दिसले नव्हते प्रचारामध्ये. काय भावना आहे, किती फरक पडला असता जर आधीपासून डॉक्टर शिंदे सर या ठिकाणी असते? तुम्ही बघताय उत्साह, बघताय लोकांचं प्रेम, बघताय शिंदे साहेबांवरचं हे प्रेम आहे, मोदीजींवरचं हे प्रेम आहे. महायुतीला मानणारा हा मतदारसंघ आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये जी कामं केली आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून जे आहे लोक, यांना कोणी बोलावलं नाही, यांना कोणी इन्व्हिटेशन दिलं नाही, स्वतःहून खाली उतरलेत, आरती करतायत, विश्वास देत आहेत की 10 वर्षामध्ये तुम्ही जे काम केलं त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. पण 10 वर्षामध्ये तुम्ही अशी कामं केली जी आतापर्यंत पेंडिंग होती, तर त्याचा प्रभाव इतर जी मतदारसंघ आहे, ठाणे असेल, भिवंडी, इथंही दिसतोय असं वाटतंय. हा पूर्ण बेल्ट जो आहे, हा पूर्ण जिल्हा जो आहे, हा धर्मवीरांचा जिल्हा आहे, हा महायुतीला मानणारा जिल्हा आहे. शिंदे साहेबांचं काम या जिल्ह्यामध्ये आहे. तर या जिल्ह्यातील तिन्ही जागा ज्या आहे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आता कोणकोणते मुद्दे आहेत, कोणत्या मुद्द्यांवरून प्रचार करताय? इथं आपल्याला लोकांचा प्रतिसाद भरपूर दिसतोय. मुद्दे कोणते आहेत तुमचे? डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. आणि व्हिजन तुम्ही सादर केलेला आहे कल्याण डोंबिवलीकरांसाठी, ते नेमकं काय? माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त जे आहे लोक कम्युटेशन प्रवास करतात रेल्वेनी, रोडवेजनी. त्याचं रोबस्ट मेकॅनिझम जे आहे निर्माण करायचं, मोठे हायवेज, रोडवेज, ब्रिजेस, मिसिंग लिंक्स, रेल्वेला जास्तीत जास्त, आणि त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आहे युवकांमध्ये ते इथे लोकल लेवलला व्हावं, जेणेकरून जो माणूस टू अँड फ्रो करतो मुंबई आणि कल्याणला तो करणार नाही, आणि इथल्या इथेच जे आहे त्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणामध्ये होईल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा इथं खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. ते हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय आणि रोड शोला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.